नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत भाज्या कशा पद्धतीने स्टोअर करायचे जेणेकरून त्यात जास्त दिवस फ्रेश राहतील हे सगळ्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर भाज्या आणल्या की मी फक्त त्यातील कोथिंबीर आणि पालेभाज्या बाजूला काढून ठेवते आणि बाकी सगळ्या भाज्या लगेचच स्वच्छ धुवून नंतरच फ्रीजमध्ये ठेवते तर अशा पद्धतीने भाज्या अगोदर धुवून घ्यायच्या मी थोडंसं मीठ टाकते आणि याला अर्धा तास पाण्यात राहू देते आणि त्यानंतर कोरडं व्हायला ठेवून देते आता साईड बाय साईड आपण पालेभाज्या स्वच्छ करून घेऊया तर कोथिंबीरीचे असे देठ कापून टाकायचे जर खूपच माती वगैरे लागलेली असेल तर नाहीतर तुम्ही मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तशा पद्धतीने थोडंसं पाणी तांब्यात घेऊन अशाच्या अशी जुडी ठेवू शकता तर इथे मी सॉर्ट करून घेतली आहे आता खाली डब्यात टिश्यू पेपर ठेवते आणि त्यानंतर वरती कोथिंबीर ठेवायची आणि वरतून परत एखादा टिश्यू पेपर ठेवायचा जेणेकरून जे कुठलं एक्स्ट्रा मॉइश्चर वगैरे आलं तर टिश्यू पेपरमध्ये ॲपसॉ होईल अशा पद्धतीने कोथिंबीर तुम्ही स्टोअर करू शकता चार ते पाच दिवस कोथिंबीरीला काहीही होत नाही अशाच पद्धतीने पालेभाज्याही स्टोअर करू शकता फक्त इथे मी पालेभाज्यांसाठी काही असे कपडे बनवून ठेवलेले आहेत जुन्या टॉवेलपासून तर त्याचा वापर करते कारण मला असं वाटतं पालेभाज्यामध्ये थोडंसं जास्त मॉइश्चर येतं म्हणून मी असे कपडे गेलेत कारण पेपर जास्त म्हणजे असा थोडं मॉइश्चर आलं की लगेचच ओला होतो तर हा बघा हा पालक चार ते पाच दिवसांपूर्वी आणलेला आहे आणि अजूनही तेवढाच फ्रेश आहे अजून दोन तीन दिवस हा एवढाच फ्रेश राहतो अशा पद्धतीने जर तुम्ही याला स्टोअर केलं तर तर अशाच पद्धतीने सर्व पालेभाज्या स्टोअर करायच्या जेणेकरून चार ते पाच दिवस त्या एकदम फ्रेश राहतात काहीही होत नाही तर आता बाकीच्या भाज्या पाण्यात ठेवून ऑलमोस्ट अर्धा तास झाला तर आता त्या भाज्या एकदा स्वच्छ धुवून आपण त्याला साईडला काढून ठेवूयात आणि थोडंसं कोरडं होऊ द्यात एखाद्या फ्रूट बास्केटमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता थोडंसं कोरडं झाल्यानंतर एखादा किचनमधील टॉवेल किंवा कपडा घ्यायचा आणि त्यावरती ह्या भाज्या व्यवस्थित स्प्रेड करून ठेवायच्या जेणेकरून त्या, त्या पूर्णपणे कोरड्या होतील त्यानंतरच आपण ह्या भाज्यांना फ्रीजमध्ये ठेवणार आहोत नाहीतर मॉइश्चर असेल तर ह्या भाज्या जास्त दिवस नाही टिकत तर भाज्या स्टोअर करण्यासाठी अशा पद्धतीचे तुम्ही प्लास्टिक ग्लास एअरटाईट बॉक्सेस किंवा आपले साधे बॉक्सेसही वापरू शकता आणि अशा पद्धतीच्या पेपर बॅग्स किंवा प्लास्टिकच्या झी बॅग्सचाही तुम्ही वापर करू शकता तर कढीपत्ता स्टोअर करण्यासाठी मी सुरुवातीला कढीपत्ता व्यवस्थित वाळून घेते आणि त्यानंतरच हा स्टोअर करते लसण जर तुम्ही एकदा सोलून ठेवत असाल तर तो एअरटाईट बॉक्समध्ये ठेवायचा नाहीतर त्याचा वास दुसऱ्या फ्रीजमधल्या वस्तूंना लागतो शेवग्याच्या शेंगा आणल्यानंतर व्यवस्थित त्यांना असं कट करून घ्यायचं कट करून ठेवलं तर या शेंगांना कमी स्पेसही लागतो आणि भाजी करतानाचा आधीचा प्रिपरेशनचा टाईममध्ये थोडीशी बचत होते तर अशा पद्धतीच्या एअरटाईट बॉक्समध्ये तुम्ही या शेंगा कट करून ठेवू शकता त्यानंतर हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्यात म्हणून त्याची जी देट असतात ती स्टोअर करण्याच्या आधीच काढायची या देठांनाच फंगस लागून मिरच्या लवकर खराब होतात अशा पद्धतीने खाली एखादा टिश्यू पेपर ठेवायचा आणि त्यानंतर हिरव्या मिरच्या ठेवायच्या आणि बॉक्समध्ये स्टोअर करायच्या तुम्ही अशाच पद्धतीने एखाद्या झिपलॉक बॅगमध्येही स्टोअर करू शकता जर बॉक्सेस नसतील तर आणि त्यानंतर भेंडी स्टोअर करताना मात्र ती झीप लॉक बॅग मध्ये किंवा प्लास्टिकच्या बॅग मध्ये न ठेवता अशा पेपरच्या बॅग मध्येच ठेवायची जेणेकरून मॉइश्चर नाही येणार जर प्लास्टिकच्या बॅग मध्ये मॉइश्चर आला तर भेंडी चिकट होईल आणि खराब होईल त्यामुळे अशा पेपरच्या बॅग मध्ये ठेवायची तुम्ही हवा तरीचा पुढचा जो डेट आहे तो आणि मागचा पोर्शन कट करूनहीला एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता पण मी अशाच पद्धतीने पेपर बॅग मध्ये ठेवते आणि टोमॅटो जर खूप क्वांटिटीमध्ये आणले असतील तुम्ही तर अर्धे वर ठेवू शकता आणि अर्धे अशा पद्धतीने पेपर बॅगमध्ये ठेवू शकता जेणेकरून रॅपनिंगची प्रोसेस स्लो होते ही आणि जी आपली पत्ता गोबी असते ती मात्र अशी क्लीन रॅपमध्येच रॅप करून ठेवायची बऱ्याच दिवस फ्रेश राहते दुधी जर तुम्ही अर्धा कट करून भाजी बनवली तर जो उरलेला आहे त्यालाही क्लीन रॅपमध्ये परत ठेवायचं वर जे तुम्ही बऱ्याच वेळा नोटीस केलं असेल काळा पडतो खराब होतो तर ते बिलकुल होत नाही क्लीन रॅपमध्ये ठेवल्यानंतर आणि सध्या मी गोबी आणली नव्हती पण जर तुम्ही गोबी आणली असेल तर तिचा एक्स्ट्राचा खालचा पार्ट कट करून तिच्याचे मोठे मोठे फ्लावर्समध्ये तिला कट करून एका एअरटाईट बॉक्समध्ये ठेवू शकता बीट आणि गाजर तुम्ही अशा पद्धतीने स्टोअर करू शकता बरेच जण गाजराला पाण्यातही स्टोअर करून ठेवतात जेणेकरून ते असं श्रिंक होऊ नये म्हणून पण मी असंच नेहमी स्टोअर करते जर एअरटाईट असेल खुलं न ठेवता एअरटाईट जर असेल तर गाजर चांगले राहतात श्रिंक नाही होत तर असं समोरचं आणि मागचं पोर्शन थोडंसं कट करायचं आणि अशा पद्धतीने स्टोअर करायचं त्यानंतर लिंबू खूप वेळा तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळा पटकन खराब होतात तर तुम्ही एकतर त्याला अशा पद्धतीने पेपरमध्ये ठेवू शकता किंवा जर तुम्ही माझा फ्रीज ऑर्गनायझेशनचा व्हिडिओ बघितला असेल तर त्यामध्ये मी दाखवलं होतं एखाद्या दा ग्लास जारमध्ये लिंबू पाण्यात ठेवायचे किंवा प्लास्टिकच्या बॉटलमध्ये आणि ते पाणी ऑल्टरनेट डेजला किंवा दोन दिवसाला चेंज करायचं तर यापैकी जी मेथड तुम्हाला कन्व्हिनियंट वाटते त्या मेथडनी तुम्ही लिंब स्टोअर करू शकता चांगले फ्रेश राहतात ते धकडी ही छान ड्राय झालेला आहे त्यामुळे मी यालाही एअरटाईट कंटेनरमध्येच ठेवते आणि अद्रक मी आधीच्या वेळी आणून ठेवलं होतं त्यामुळे दाखवलं नाही अद्रकालाही मी सेम तसंच पाण्यात भिजत ठेवते त्यानंतर ब्रशनी व्यवस्थित क्लीन करून घेते जेणेकरून जी काही माती वगैरे असेल ती निघून जाईल आणि असं स्टोअर करते मी अद्रक मी नोटीस केले बऱ्याच वेळा असंच अद्रक छान राहतं आणि स्मेलही दुसऱ्या गोष्टींना लागत नाही जर कॅरीबॅग मध्ये वगैरे ठेवलं तर बऱ्याच वेळा त्याला पाणी सुटतं तर अशा पद्धतीने भाज्या स्टोअर करून तुम्ही बऱ्याच दिवस छान फ्रेश ठेवू शकता भाज्यांना आठवडाभर तरी ॲटलीस्ट आलू मात्र फ्रीजमध्ये कधीच स्टोअर करायचे नाही कारण त्यातलं जे शुगरचं कंटेंट असतं ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे वाढतं आणि ते बाहेर असेच चांगले राहतात त्यामुळे नेहमी जी आपली कांदा लसूणची ट्रॉली असते त्यामध्येच बटाट्यांना स्टोअर करायचं कांदे आणल्यानंतर मी एकदा त्याची वरची जी लूज झालेली साल असते ती काढून टाकते जेणेकरून जास्त कचरा होऊ नये म्हणून आणि त्याच ट्रॉलीमध्ये मी लसण आणि आलू स्टोअर करते तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही हेल्पफुल वाटला असेल तर हा व्हिडिओला एक लाईक नक्की करा तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर